नमस्कार मित्रांनो, सत्यानंद ग्रुपवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पहिल्यांदा बाग धरायची आहे, नवीन झाड आहे, अशी बाग कशा प्रकारे छाटायची असे एक डेमो करून दाखवणार आहे, एका झाडात छाटून दाखवणार आहे. तर तुम्हाला मी हे समोरचं झाड आहे ते मी छाटून दाखवतो. तर अशा प्रकारची छाटणी करायची आहे, जे फक्त शेंडे शेंडे पूर्ण छाटायचे आहेत, जे मोडलेले फटे आहेत असे ते छाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे बुडात असं नवीन आलेलं आहे, हे बोर्ड त्यामध्ये जे नवीन नवीन असे आलेले आहेत ते छाटून घ्यायचे पूर्ण. त्यानंतर एक जे खल्लपट आहेत हे ठेवायचे नाही. तर काही काही बरेच लोक काय करतात, बुडातलं फट ठेवतात. तर बुडातलं फट ठेवू नका, त्यामुळं प्रॉब्लेम असा होतो की तुम्हाला झाडाच्या खालचं काही काम करता येत नाही. त्याचं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्हाला ड्रिपरसुद्धा चेक करता येत नाही. आता हे बघा नवीन झाड आहे, की तुम्ही हे ड्रिपर असं बांधला पाहिजे. तर ह्याचा ड्रिपर येतो इथं. तर आता ह्याचा तुम्ही भोत बांधल्यानंतर भोत खालून एक ते दीड येत, म्हणजे एक फूट अर्धा फूट ते एक फुटापर्यंत तुम्ही त्याचा भोत बांधता, माती लावता. माती लावल्यानंतर जे खाल्ले फटे आहेत ते असे वाकडे होऊन इथं असं त्याला हे जे फटे आहेत. आता हे तुम्ही उदाहरणार्थ हा जो फटा आहे हा फटा, तुम्ही हा फटा इथं जर असता तर हा फटा असा वाकडून असा झाला असता. तर लोक काय म्हणतात, ह्याला मोठा फटा हे काढायला नको, ह्याला माल लागेल. तर हा फटा जर तुम्ही खाल्ला राखला तर ह्यानं काय होतो प्रॉब्लेम, की तुम्हाला नंतर बागेच्या बुडातलं काहीच काम करता येत नाही. तर त्यासाठी शक्यतो पहिल्या वर्षी बाग थोडीशी खालून उचलून घ्या, भरपूर उचलून घ्या. एक ते दीड फुटापर्यंत एकसुद्धा फटा ठेवू नका, सरळवर जाणारे फटे तेवढेच ठेवा. तर त्यामुळं काय उपयोग होईल तुम्हाला, की तुमचं ते परत जो प्रॉब्लेम होणार आहे तुम्हाला, ते तुम्हाला बागेच्या बुडातील काम न करता येणं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करता येणार नाही. तर आता मी काय करतो, हे झाड पूर्णपणे छाटून घेतो आणि छाटल्यानंतर ह्या झाडाचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. कारण आज मी एकटाच आहे, कॅमेरा धरण्यासाठी माझ्यासको कोण नाही आहे. तर मित्रांनो, मग असे दाखवल्याप्रमाणे तर हे झाड आता बघा छटायचं होत आलं आहे. तर ह्याला काय करा, असे जे उलटे फटे जाणारे आहेत माघारी, जमिनीकडे जाणारे फटे ठेवू नका. अशा प्रकारे जी घाण आहे, जी दाटणी आहे, काढून घ्या. त्यानंतर असे जे लहान लहान बारीक फटे आहेत पूर्ण काढून गर्दी कमी करा. जेणेकरून बाग धरल्यानंतर नवती नवीन नवती फुटल्यानंतर हवा खेळती राहील. अशा पद्धतीने नियोजन करा. आणि हे जे असे काटे आहेत, आता हे जे काटा आहे बघा, ही काटा आहे, हा जो काटा आहे ह्याचा फक्त शेंडा कट करा, शेंडे कट करा. कारण त्याला फळ लागतं, त्याला नवती फुटल्यानंतर त्या शेंड्याच्या बुडात छोटीशी नवती येते आणि नवती आल्यानंतर त्याला कळी लागते. तर काही काय जणांचं असं मत असतं की काटा पूर्ण काढून घ्या, कारण काट्याने माल डॅमेज होतो. तर मित्रांनो, झाड काटे काढू नका, तर त्यांना असा प्रॉब्लेम असं तुम्हाला फायदा होतो. त्या झाड काट्याचा फक्त शेंडा कट केल्यानंतर त्याच्या बुडातून नव्हती येते छोटीशी आणि तुम्हाला त्या काट्याला माल लागलेला दिसतो. तुम्ही ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीनं आपण हे झाड पूर्ण छाटत आणले. आता
शकता. अशा पद्धतीने हे मी झाड छाटलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता छाटलेलं जे झाड आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.